दगडू डॅनी कुकडे गेला डॅनी घरी अरे बापा बुढा तुमच्याच बरोबर असते की ना बाबा दुकानात होता बुढा जाय बाबा तू तो दुकानावर कधी जा नाही गेला तू म्हणे मला घरी काम आहे काहीतरी मला आता मला म्हणे बा नाही बा बुढा काही घरी आलाच नाही कुकडे गेला कुकडे गेला तो डॅनी काय माहित बा कुकडे झाला बुढा तर बुढा का मला सांगून जाते बाबा विचारला बुडा उलटा बोलते आपल्याची आपण विचारणं सोडायला आपण विचारत नाही बुड्याले अजिबात बी तुम्हाला माहित असेल पाहिजे ना बुडा कुकडे जाते काय जाते तुम्ही एका ठिकाणी दुकानावर असता आणि बुडा तुम्ही म्हणता दुकानावर आला बी मग गेला कुकडे बुडा तुम्हाला माहित नाही आणि तुम्ही बा ना अरे नाही बापा मला काहीच माहित नाही ना तो म्हणे मी घरी जातो म्हणे म्हणून मी आता तुला विचार मला अर्जंट काम पडलं पैसे घेणार मले पुरा दुकानचा माल त्यानं पैसे आणले ना सोबत सांग आता हा कुकडे गाळ झाला काय माहित बा घडी लय माहित नाही बुड बा तो बुडा कुकडे जायला तर जावा पा तुम्ही कुकडे अशी ना बुडा तर म्हणी ना तीच खर आहे हो यानं काहीतरी कुकडी तरी झांगड जुडतोली हो म्हणून तर हा कसं छाटा मारून आला मले नोकरी करून राहिला तो आता त्या डॅन्यानं खरंच घंटीची माय फसवली रे भाऊ हो। हा जाऊ जाऊ आता थटीच जाऊन बसून राहिला हो। याला खा झाली आता हो दगडू पाय तुम्ही पाय तो बाबा रुगुली कुकड्या आहेत तू म्हणजे नाही फक्त मोली भेट तू जर नाही छान काढली की नाही मग मन जोडले का मोली शेटा चुटा मारून आला धंदा मी एकटा 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 दुकानावर बसू का तिकडे हा तू इकडे वयस करून राहिला हे वया आहे का तू वयस करत हा निघ न रंग शिकू रे मोली तो थांबतो व नाही थांबतो हा मला दोन्ही बुड्याचं काही समजत नाही वा हे दोघे जण सोबत असता आता हा बुडा मा आबाला विचारायला कारगाडा कुठे गेला दोघडी मा आबा या बुड्याला चाटा मारून आला काय बेज दोघे भानगड काय झालंय म्हणजे काही समजून नाही राहिलं बा आती तो मेरे कहा मारा बुढ़ा आला की नहीं चार तो सुन बुढ़े हेलो आई काम है तिकड़ गेली ती तिकड़ची झाली तुझा काय भुलली गेली कामाले? आम्हाला फोन नाही काही नाही फोन करना काम नव्हता का तुझ्या मायले हा बाई काय सांगू तुले हा माणूस कुरकुर करते ना काय फोन करू तुले माझ्या काही लक्ष राहते निरा पागल झाली बाई मी या घरात आई सांगू तुले मला निरा लक्षच ठेवते तो इकडे फोन करते का तिकडे करते काय मा मोबाईल बी माझ्या ताब्यात नसते एवढं माझ्या कठीण काम झालं आता पण कशी काय फोन करू तुले सांग ना राधे हा तुले किती जायचा हरिको तिकडे हा मी म्हणू ना तुले की जाऊ नको जाऊ नको तुला नवरा काही चांगला नाही हा तुझी सासू त्याच्यावर बदमाश आहे पण तरी तुला ऐकलं का माया नाही ऐकलं ना तुला जे करायचं होतं तेच केलं की तुला गेली की नाही आणि आता काय सांगून राहिली मला तू असं करते तसं करते तो करू आई आता मला वाटलं काय की हे असेच वागतात मासोब सोबत मला वाटलं सुधीन जराशी एक पण काही नाही आई जसं आहे जायसाठी काही फरक नाही पडला याच्यात फक्त मला की नाही इकडे घरी आण्यापुरतीच लाडू गुडू होती ते आता काही नाही आता काही खरं नाही मला वाटलं नाही बाई असं होई नाही आई तू करून काय राहिली त्या ती करून काय राहिली मी ना तुला शिकवेल काय हाय ते करून नाही राहिली का तू ते युक्ती वापरून नाही राहिली काय की थांबल्यासारखी बसेल ती काही काही करणं जरास ते जे सांगेल मी ना ते कर ना तुझ्या नवऱ्याचं काहीच नाही ऐकायचं ना त्यानं असं तसं म्हटलं काही केलं असं कर तसं कर की हातपाय उपटायचे ना मी करतच नाही म्हणा माझ्यानं होतच नाही अडून पाहिलं की कसं बरोबर लाईन त्यात लोक अडून नाही पाहिले की नाही फायदा उचलतात फायदा आणि तुझ्या फायदाच लावला बरं त्याने उचल ना मी सांगून राहिली तुले तू ऐक जराशी मी म्हणतो तशी वागतो

मग तुला कसं उशिरा जेवलं तर काही फरक नाही पडत ना तिचा स्वयंपाकच नाही करायचा अजिबात हो हो आई हे असंच करतो मी हे तर राहिलेच आहे आता हे युक्ती लढून पाहिजे आता स्वयंपाकच नाही करत जाईणार आहे मी मानावऱ्याचा <स्थ> खाऊस नाही घालत ना बरोबर बर मी अशा भाज्या करतो की त्या खाल्ल्याच नाही पाहिजेत ना हातचा बाहेरच गेला पाहिजे तो म्हटलंच पाहिजे की नाही राहू दे तू स्वयंपाक नको करू मी करतो बापा मी करतो असं म्हटलं पाहिजे मा नवऱ्याला हो तसच कर तसंच कर त्या तुम्हाला नवऱ्याला करायच लागेल ना तुझ्या नवऱ्या लाईन वर नाही तसा बसर नाही जात बरं ह तुया नवऱ्याला पोहोचेला म्हटलं आहे का साधन नको समजू तुझ्या नवऱ्याला पण कसं कधी कधी माया बी जीव ना माणूस आता रोज रोज कसा काय उपाशी राहीन एक दिवस ठीक आहे पण कसं माया बी जीव तुटत्या ना माया बी जीवायन त्याच्या तू तुटून काय करत इकडे तुझ्या जीव चालला त्याच्या जीवाची काय फिकर करून राहिली तू जीवाचं पाय पहिले मग त्याच्या जीवाचं पाहिजे जसं मी सांग तसं करून पाहिजे आता मी फक्त करतच नाही बा आता काही झालं चालते नाही मग पाहतो ना काय करते तो शेवजर होते मारके मध्ये मारते आता पाहतो हात मग राधी का कोणाशी बोलून राहिली तू फोन हॅलो आटे सुरू झालं वाटते चार्जिंग करणं काय सांगितलं मी फोन लायचो बातमी तू कसा फोन घेतला हाती हा मूर्ख समजताय तुम्हाला काय फोन कोण ठेव हा बिलकुल त्या मूर्खाही फोन आला हा समोर आल तुला काय नशी राय सुद्धा ठिकाणी निघत होत हा मी या आला काय ढंगणे लावले राजे तुला करणे हा तुला कोणी सांगितलं फोनवर बोलायचं हा काही परमिशन घेतली का तुन हा म्हणा हे करता का तू जास्त म्हणजे त्या माय बैकून दिला तर मी बसतो आहे काय की त्या फोनले कोण सांगितलं हातला आज माय परमिशन घेतली का तुन हा अगो पण आवडले असत एवढं काम तुम्ही तपून राहिले मावळ मामायचाच फोन आला सांगा बोलू राहिल ती बाबा मी मी नाही लावला काही कोण बैठक म्हणजे काय बोलणं होईल कि तुझ्या माय बापाचा फोन येणार नाही तू त्याला फोन करशील नाही हे बोलणं होईल की नाही या आठवड्याच तुला की आधी घरातला व्यवहार झाला वावर शिवार सारा तुझ्या हाती हा तू तरी कर फोन करणं चालूच नाही काही गरज असतं होतो रोज उठली सुटली काय भान तू तसं नाही आता फोन उचलला मी ना उचलला नसता तर अजून नसतं म्हटलं असत फोन करून राहिली बाबा राधा असं म्हटलं उचलला असलो तू तिकडे फोन लावत हा हा तुला कोणा अटीवर आणला मी आटीचा आणि तू काय करून राहिली त्या तू मोबाईल घेऊन टाकायला फोन लागू ती पुरी चालला की मला लक्षात आली हा मला तू इकडे तिकडे बरोबर फटक्याला जाऊ दे बरोबर इकडे फोन लावता हा दोघी माहिती फुसफुस सुरू का चिवट्या समजता कर नाही बापा तुम्ही समजता तसं काहीच नाही ना काळजी चालाकी करून राहिली मी काय काही नाही बा आता फोन आला तर तेवढा उचलला बा मी ना बस एवढंच काम केलं मी ना बाकी काय केलं असं साहेबा गिपा कर मोकड्या हा फोनवर नको राहायचो उठली सुटली फोनवर फोनवर हा असते फोनवर लवकर घरात साहेबा कर लवकर भूक लागली चल जस जातो बाप्पा साहेबा करतो ना अमरे तू तुरी दवाखाच करतो ना रे मार खिजरू येतात काय रोग टाकून राहिला का मार तू थांब रे तू थांब रात्री पाहतो ना तुले थांब ना तू थांब ना

शिल्लक वानाचा आहे जास्त तो जास्त रुबाब टाकून राहिला तिच्या तरी तिला म्हटलं होतं बरं जाऊ नको जाऊ नको पण ते बी ऐकते का नाही म्हणते माझ्या मानावर जीव आहे म्हणते ना मग आता आई मा बाप अगाऊ आहे ना मा बापान पाठवली बहिणी तरी सा नाही तर माझी जातच नव्हती भादर लावून म्हणतात त्या बैठक मध्ये चबर करते म्हणतात घेणं तुमचं काही नाही आपलं घरच स्वतः चालता येत नाही पण मा बाप भाज्या खूप करते बापानच केलं हे खेळखंड बाबू तो माणूस शिल्लक खायच ना बाबा साऱ्या दुनियाचा चबरा माणूस आहे ना पुढे पुढे सेंड करते बा काम नका पुर फिट पक्क केलं असतं त्या पोरगी पाठवली असती मीन पण तु या बाप बाप्पासाठी लाय रे ते बर तुम्ही म्हणता काय तसं बरं तुम्ही म्हणता काय तसं रे मा सारखी असते की नाही पाठवलीच नसती पोरगी बापाला तसं वाटते की आपण आता पोरगीने पाठवली की बस पोरगी आपल्या अंगावरच पडते आपल्यालाच वागवा लागेल काय असं संकट होतं ना बापाले हे संबंधात कसं असते भ्या नाही लागत तठरा लागते, लागते। काही हो मग संबंधात असं असते पण तेव्हा बापने याला लठर फुससाय ना रे तेव्हाला वाटते की काही होईल का बापा काही होईल काय आपली पोरगी आपल्या जोड राहीन काय असा भे वाटते तेव्हा बापाला टल्या जास्त राहतो का बहिणी सांगतो जाऊ का मी तरी सांग घेऊन का बाईले सांगतो आता घेऊन गाडीवर आचार करत नाही मी तू म्हणजे कसं जातो मी ते बापा काही जाऊ घेऊ नको तेव्हा तोंड मारायला बापा आता आपली फालतू अजून इज्जत कमी करेन त्या बाप अजून आता आपण त्याच्या घरी जर गेलो तर अजून तो टकल्या वानाचा ते बदमास आहे ना तिकून ते आपल्याला बोली निकडे टकल्या मेन गुन्ह्या देवनानी आहे तो हा दिसते त्याच्या तोंडाची नाही उठत पण भातसा बरा दिसते म्हणतो जास्त साधा साधा करता करता तो आपला फायदा घेऊन राहिला मा बापाना अगो बना गेला ना तर मेळच नव्हता त्याचा मोठा बरोबर बोलले ना पण मा चौरे बना गेला म्हणा तसंच असते बाबू ते त्याची लायकी लवकर दाखवत नसतात ना मग दाखवतात ते त्याची लायकी तू सांग आई हा फोनवर काही म्हणे तर तो टाकले जास्त सांग तू मला फक्त हा आता जातो घेऊन तू बाईले तू काही टेन्शन नको हा आपली बहीण आपल्याला वागवायला की खाली नाही कुठे लागली टपल्याच्या नांदी तो काही कामाचा नाही भोगस आहे तो तो टपला मला पहिल्यापासूनच पसंद पसंत नाही पण मा बाप ऐकत नाही ना गोड घेत नाही मा बाप नाही तर मापांना ऐकलं की नाही त्या टकलेलं असं सरकार तुम्ही हा नाचूच ना देत नाही मी त्याले कसा थंडा गेला कसा आलता हात पाय जोडा पण कसं मा हा हे खाल्ली ना कच्ची खाल्ली ना म्हणून तो बोर झाला हा नाही तर अजूनही मिळ नसता येऊ द्याला त्याचा बाप तसाच आहे ना बाबू रे पहिल्यापासून लोकायचे लाईट चाटते बाप गोड गोड बोललं की नाही कोणी तास घेतो त्या बाप असा धट्ट राहतच नाही जरा सकाळी

अन गुसके घासके देऊन बी तो माणूस काही सुधरत नाही की जे करायचं आहे तेच करते तो माणूस घरात बापा असा असते में की मेंढीचा मावस भाऊ बनते गेला की नाही बापा छत्तीची छाती काढून चालते बाप बापा मला काय भूषण आहे मी काय करतो असा करते तु बाप सांग ना आई दाबू गाय घरात सांग तू मला हारूगा झोडू गाय मापाले वय वय जशी तुला दे तशी माप तर तसं मस्त बसेला मा बाप आता तू कसं माझं खराब व्हायला पाठवलं तापासून मा मला राग मला रागेला तू सांग फक्त तुझ्या नशीन वेळ मी पाहतो काय

पोरीची लय माती झाली हो मायबाई लय माती झाली फक्त मा नवऱ्याच्या न मा नवरा ऐकत नाही ना मा म्हटलं नवऱ्यानं जे करायचं तेच केलं ना नाडून दिलं पोरीला पोरीचे फोनवर असा करते तसा करते नवरा आता काय करू हो जास्त तू चाटा चुटा मारायला शिकला का तुला दुकान चालवणार नाही का हे सांग तू मला इकडे तुकडं भटक भटकत भटकत राहायचं तू गळा मला अर्जंट काम होतो म्हणून गेलतो गड मी आता मी काय दुकान सोडून जाणारा माणूस आहे का तू ल कसा माणूस काय बोलतो मी खाल टाटा मारू बा तू कुठे गेलता हे सांग मला पुढे हो कुठे गेलता तू कशी करायला सांग कुठे गेलता बा घरीच होतो ना रे बा घरीच गेलतो ना मा कसं पाटकळलं दुखेन बसू बसू मग कसं जरा सगळे गेल तो बा अरे तू माशी नको खोटा बोलू नो तू हा कोणाशी खोटा बोलणार हे तर पाय तू पहिले हा तास मी तास पकडतो तु 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 न तुले मी तुझ्या घरी गेलतो हा त्या नाता लिहायला का रे बा बुडा बुटी गेला तर तो म्हणे बुडा तुमच्याच बरोबर आहे घरी तर आलाय नाही बुडा आणि तू आता माझे खोटं बोलून राहायला काही जराशी लाजगीच वाटते की नाही खोटं बोलायच्या वागती हा वाटते की नाही काही जराची नाही मनाची गळ्या तुझ्याशी काल मोतीराम खोटं बोलू रे बा मला अर्जंट काम होतं म्हणून मी आलो उघड्या नाही का तुले सोडून येतो कायले का मी तू का असं काय आता तुले तू गेले काही बोलून राहिला आता तो मामान कुरू बोलायच्या मुकड्या सांगून राहिल हो भाजी काही शिकू नको मले काय काय नाही लोक झटकडी बघ नाहीतर मग कसं हा तू कसं तू तु तू विचार करून घे मग हा काय खोरण काय खोटं आता सांगू आता मुलं अर्जंट काम होतो मी गेलो हो लेखा तू काय माणूस अस तू तीच गोष्ट घेऊन बसला बा तू काय लेख त्या दगड्याचा काय ऐकून राहिला तू तो फोडा काय भराय का तुले तु माहिती सारे गाजा बसला तो त्याचं काय ऐकून गो हो। त्याची कुकडे ठणकेल अशी त्यानं काढली तो विषय सोडून देतो मी तुले तेच मराठी तिच्यावर आलो काय अर्जंट काम होतो कोण्या कामासाठी गेलता तू कशासाठी गेलता सांग ना तू मले काय होती भानगड तर आई नव्हतं ना रे एका जनाले बसव मला पैसे हो देणं होते तो लय नागलता माय बुड बा पैसे द्या पैसे द्या त्याला मी दिले दहा हजार रुपये खोटा नको बोलू ना गे तू खोटा नको बोलू हा मी तुले ओकतो ना खोटा बोलून राहायला तू खरं खरं जे काय ते मला सांग कोणाला दहा हजार दिले नाही पाच हजार दिले नाही तू कोणाला भेटायला गेल तर हे मला सांगतो आता आणली गोष्ट तर तीच बाबा अरे मी कोणाला जाऊ भेटायला कोण आहे माया गावात सांगणं तू नाताशिवाय दुसरं कोणी नाही मला तू म्हणत कोणाला घेता भेटेल अरे नाही ना बाबा पैसेच होत ना भांगड तू आता दिवस खोटं बोलायला शिकून राहिला तू हा तु म्हणजे दोस्तीच दो काही बोललेच नाही दोस्तापासून का काही काही गोष्टी ह लपवल्या पाहिजेत का दोस्तापासून सांग ना तू माशी खोटा बोलून राहिला तू हा तू त्या दगडाशी काय खोटा नशी बोलत तू होटार खोटाळ्या खोटा र घ्या तू काही खरा नाही राहिला आता का मोतीरा मी काय तू याची खोटा बोलू वा का मा काय लिखा माणूस असतो एवढ्या न ल तू खोटा काय लेखा मला काहीच काही बोलून राहिला बा तू काय लेखा माणूस असले का तू तुला विश्वास नाही का मस गड काही काही गोष्टी या वयात बरोबर नसतात बुरू करीकाम्या कामात करीकाम्या फंद्यात पुढू नको तू घे देण हा कसं दोस्त आहे म्हणून तुला मी सांगून राहिलो दोन गोष्टी हा ऐक नशी तर ऐक हा तू काय खेळ करून राहिला काय नाही कुकडे जातं हे सारं मला माहित आहे हा फक्त मी कसं तुझ्या तोंडातून ऐकण्यासाठी मी तुले एवढं बोललो मी नाही नाही सांगणं तुला नको सांगू तू मला हा तर काही फायदा हे नाही समजा मला काही त्याचा राग बी नाही ती रिकाम्या काम करू बा ऐकले का तू काही बोलून राहिला की ना बा मी खाली कोणती रिकाम्या कामं करू बा अरे बा या वयात कोणते माझ्या रिकाम्या कामं होतील माझी उच्च तर मला भारी आहे का का असं माहित आहे का रघु मागचे दिवस पुढे आणू नको तू जे काही रिकामे काम तू पहिले करत असत त्याच नांदे डबल लागला तू हा बर्बाद बाबू त्याच्यात तू ह वीस बावीस चक्कर जमीन गेली तू त्याच्यात तरी तुले तो शोक काही तुझ्या जात नाही तू पकडत तेच लई धडी घडी वा त्याला त्या कामासाठी तुम्ही कान धरेला बा मी नाही बा त्या गोष्टीच्या नांदी लागत हा काय काही वाधवध त्याच गोष्टी ठेवून राहिला बा तुले काय कोण काय सांगितलं बा काय माहित दे आता मी काही तुली जास्त म्हणत नाही बोलत नाही तुला आता विचारत नाही खरं बोल खोटं बोल हा आता जाऊ दे आता तुझे पुण्य तुले माहीत मले काही घेन दे नाही कसं सकाळी जो आता आणि लवकर दुकानवर येतो काय तर मग नाटकं कसे आपल्याला चालत नाही हो तू जाय मी येतो सकाळी सकाळी मोठ्या पायटी जाऊ त्या घरी हा दुकानवर हा हो हो मग ये अरे खुकून माहित पडलो काय माहित आहे हा मी इकडे जाऊन राहिलो तिकडे जाऊन राहिलो नक्की कोणाला कोण पिन मारली याच्यातून तर मग त्याला नुसतं पडलं ना कोण आहे हा पिन मारणारा फास्ट लागेल मला आता न्या दोस्ताशी खोटं बघून राहिला मैली नाही सांगून राहिला एखाद्या दिवशी आले चांगला घाला बोशीन ना था। था न, डुबीन ना हा त्या दिवशी याले कस मोतीरामच्या आठवणी तर लोक नाही येत पासून रिकाम कामा गु एक्सपोर्ट होता ना आता त्यानं काही धंदे सोडले नाही याले कस पाहिजे तेच अरे पाय सायाजा खाल्या इकडे येऊन नाही राहिला आपल्याला पाहुणी नाही राहिला आपल्या शिवसेने भागत नाही आम्ही आवाज काल्या काल्या इकडे ना आलो 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 आजकाल तर काही हवेत बुडून राहिला भेटत नाही बोलत नाही काही नाही जोडून जातो लय का आम्हाला आवाज द्या लागते बाजूले एवढा मोठा माणूस झाला का बाजू काही <laughs> मोठा माणूस मोठा माणूस एक गोष्ट माहिती लागली ना बा हा कस त्याच कामात कस मी गुती लावणार ती गोष्ट बा बाल कोणती गोष्ट अरे बापा कोणाला सांगशाल नाही तुम्ही तुम्हाला सांगतो मी ना कोणती गोष्ट आहे सांग त्या बापाणीच आणि त्या घंठा मायाच चालू झालं ना झांगड बाप्पा रोज बुडा बसेला असते तरी जा काही मटन नेऊन देते काही मासून नेऊन देते रोज गप्पा गोष्टी चालू असतात त्याच्या वाड घ्या गळा काही अफा नको सुरू रे गळा त्या घंटी माय चांगली येईल का कोणाची बदनामी न करत झाल्या घेण ना देणं हा का बाई चांगली आहे ते बाई तशी आहे काही का। का, पागल्पणा कसं हा असं कसं कोणाला काही सांगू नको रे गळा तो कसं बदनामी करू नको बाबा हा चांगल्या लोकांचे कसे नाव असे खराब करू नको नकोसाठी मी तुम्हाला सांगत होतो येत नाही तुम्ही ऐकणार आहे ना, हा, ना मी त्याला सांगत असतो ह्या गोष्टी तुम्ही माहीतांमध्ये ऐकत नाही म्हणून पाहिलं ना, मी ना ते बुडाबुडी जर रोज बसेल असतात मस्त रोज गप्पा गोष्टी चालू असतात त्याच्या काही घरात जातात काही बाहेर येतात काही अंदर जातात काही तुम्हाला काय माहित आहे चालान तुम्हाला दाखवतो मी डो्यान पाहणं समज तुम्हाला काय खेळायच जाऊन बुडीचा अरे बा बुढा बुढी या बोर होतात ते मग बसतात सोबत गप्पा मारत आता त्यात काय ना नायची गोष्ट आहे बुडीले कोण आहे त्या बुड्याला कोण आहे गळे आता काय खा वाटत शिंस ती घरात काही भजी खाटात काय पुऱ्या खाटतात माणसाले काही लाडूच खरा वाटतात आगा? असं काहीतरी चालू आहे शिं तुला काय काहीच काही जोडून राहिला यायचं त्याच जसं काही कांडच चालू असं म्हणून राहिला तू उलट्या खोपडी घ्या तुमच्या धान्य राहिले बा मग तुमच्या शेंडी चाललो मी मला सांगा का तुम्ही ऐकता गायल तुमचं काही खरं नाही बाबा तुमच्या शिली तुम्ही ऐकतच नाही मी मग सांगेल काल हातानं बदनामी करून नाही कुंडायला काही घेणार देणं काहीच नाही काहीच न शिनल्या काही आता म्हातारे लोक आले काही एका बसतात गप्पा गोष्टी करतात आता काही धंदी नाहीत ना ते हे पोट साहेगाऊ सर गात माझा आता आल्यावर काय का फुट लागला हाती की चाललो ओढत ओढत पुढे पुढे त्याला काय घेण्या कोणा बदनामी हो की काही हो अगं बोरग गाय गे लोफर लोफर बोरग अरे जे ना खरच नशींग रे हो खाल्या खरंच न बोलत बा असू शकते बा काही सांगता येत नाही हा डॅनी कसा जसा भाव ये म्हणा थोडासा हा तो कसा घरी कधी -गो रंगात बी येते घरी आणि त्याने चोवीस पंचवीस चक्कर म्हणतात लुगड्याच ग मुलींसारी होय तरी काय मी कामं करायची हा चला सापळा झाला आणि तो टी पेशंट झाला आता काय होत इंटर जन हा काला <laughs> काला <laughs> हो हा खाल्या काही लावून राहिला हे काही दोन घेणं देना बदनामी कोण राहता कुठेही ते बा चा हा हा काल्या सारा घात पसर माया याला आवड करायचा चाच पावसाच्या त्याचा म्हणता तुला म्हणतात बायको आणि म्हणतात वापस डबल हो गडा आली माही बायको वापस जरा पद्दोशीर चालू दे नाही तर मग कसं काही स्कोरशीप ने का जईन डबल बायको डबल वापस जरा कसं लक्ष द्या जा हा पाटील सांगा जरा पद्धशीर समजून सांगा बा कसं आता बायको गेली नाही बाजूप सोडून बाबा नाही तर मग कसं ढिली जोडं सोडशील बावा होईन घर मग ह कसं पद्धशी चालली आहे आता लाईनची नाही नाही गडं सारा पद्धतशीर चालू आहे कसं बायकोला खुशगीस ठेवत हो जाय बरं जे म्हटलं ते कसं आनंदी देत जा बा काही पाणीपुरी खायला नेत जा काही खास्ता खायला नेत जा काय मंचुरियन फंचुरियन म्हणजे कसं बायको खुश राहिली की नाही चांगली राहते बायको नाही तर मग लय का कुठेच नाही नेलं की नाही मग बायको कसं नोकरी करते बापा, सारा बापा, आंता आंता हो ना जाणतो मी कालच बाप आणता आणता पाणीपुरी खस्ता मी जे मागतो कसं बायको राहिली तर आहे बरो नाही तर मग कसं नाराज झाली बायको बापा घरी जात ते कसं बायकोले साडी गिडी सारे कपडे मोपडे ड्रेस मरे सर ओके मध्ये काम हा बिलकुल कसं म्हणायचं काम नाही पडलो पाहिजे बायकोची फित झाली पाहिजे माणसा हर तिच्या बापान जरी म्हटलं की चालतं का बाई तरी तिने म्हटलं पाहिजे नाही नाही मी मानवर सोडून येतच नाही असं एवढं एवढं हे करावं लागते काबीज कराव लागते बायकोली पाटील खुश ठेवण चालू आहे मी हो, कोणा गोष्टी नाराज नाही करत मी तिले जे म्हटलं ते विषय हो आपल्याला नाहीच नसते हो पण गंठ्या तु न लयकोली सारे लाड पुरून राहिला तू पण तुला काय जराशी लाज वाटते ले लगा तिकडे वाळग्यात दिलं काढून ते लगा तिकडे काट्यात झपून राहिली सांगतील रात्री जर काही चावला गेवलं तर काय करशील काय करशील तू तुला लाज नाही वाटत का मायला काढून द्यायला काय करू घड्या मी इकुन निकून वाढाय मी मंदात फस ये आता इकडे जाते इकडे माया काय सुसेज मग करू अरे पण हे मळ्या कोणी काढून देत असते का जरा सर डोकसाचा वापर करायला पाहिजे ना गमत होले हो लावता ते का पाया येत होते माया गेली की हाय तू लॅका शिदी ते का ते दे बुडी वारक्यात दिली काढून हा बिना भेजावर अनुभव केल्या का तुला काही लाज वाटत नाही लय का माया का जन्म दिला आणि तिनं हा सांगा पाटील पोराला माय काढून द्या वाटते का ह पण काय करू मा पाचि बोटा दगड मा माय जर वाड्यात जात नाही राहिले तर माही बायको येत नाही राजा माझ इकडे संसार उद्वस्त होत होता ना पहिले मा तर राजा छत्तीस लग्न झालं सांगा आता कसं करू मी आता हे जर तुटलंस तर दुसरी बायको भेटली असती का मला मी तसा रणका मेलो असतो आज म्हणतो तसं राहिलो असतं तर काय बिघडलं असतं आता छत्तीस वर्ष लग्न झालंच नाही अजून पंधरा वर्षासाठी काय बायको पाहिजे हा पन्नास साठ वर्षाच्या वर जात नाही माणूस जगत नाही लगा करतो भाऊ सुकापोटी ह्या साऱ्या गोष्टी कसं करायला लागतात ना बाबा आता कसं आहे तुमचं लग्न होईल नाही तर तुम्हाला त्या गोष्टी समजत नाही आता मले मला लग्न झालं मला माहिती आहे आता काय गोष्ट आहे हा जाऊ द्या आता त्या विचार काय बोलून इकडे वगैरे झालं ते झालं आता माझी बुढी अलग राहून राहिली खुश आहे मी इकडे खुश आहे हा कसं माकडे डोसं खाऊ नका तुम्ही आता या पाकडाला कुठे समोर आलं बॅगन ठेले बहिडायले जाऊ दे हा याची टिपरू गाजू ते तुमचं तर मला जाऊ द्या बा मला अर्जंट काम आहे की हो जाय जाय बाबा तुला कोणी अडवलं जाय मी जो लोकल का जो आला की मास्त मस्तक दापते लोक परिस्थिती समजत नाही काय नाही लग्न झाल्या माणसाला वाटते का पण आता काय या लोकांना काय कोण का सांगणार आहे हे सांगतात पाटील हे सुधारती काढून दिली तर काही फरक नाही पडला फक्त बायको बेरी होती ले। आली जे कामटे पोर असतील आजकालचे जाऊ दे आपल्याला काही घेणे देणं नाही त्याचे माईले का ते पायत काय बुसतील आपण कुठे डोकसं खातो आपल्या काय डोकसा भुगा करतो घेणार बुडी आली का आपल्याला काही म्हणाले जाऊ दे सांगून काय ऐकत का नसतात ती बिना बुडाई मोडकेच असतात नाही तरी पाटील मैलेच काय घेणं देणं आपण कसं दोन गोष्टी समजून सांगा वाटतात राजा की माय बापाच्या वरचं कोणी नाही पण आता ना कसं हे मूर्ख झालं बायकोच्या जा पुढे जात नाही आता बायकोसाठी यानं माय दिली काढून सांगा मग आता किती परिस्थिती उघडायची पण पर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे मग तुले घेऊन देणं मले आहे का चाल मग आपले काम करू आपण ते जर काही घेऊन देण नाही आपले हो चला चला पाटील अरे आलं रे बुढा काय नुसतं काय काय बाजार राखतं काय वावरा गिवरात काही लक्ष देणार की कोपाय गिपाय तोडणं धुरे तोडताड करणं काही इंधन गिंधन घरी इंधन काढी हा नुसतं सकाळपासून का सकाळपासून बाजीवरच बसेला बोलेल काम धंदे समजतच नाहीत बा कामाचं मंग भाऊन वावराचे मग भाऊ तुम्ही कुकडे गेलते कुकडे गेलते तुम्ही कुकडे गेलतो अभि बाबा मी दुकानवर गेलतो सारखा थोडी रि आहे मी बाजी तोडायला तुला सांगलं तेवढं काम येतच नाही नुसतं घरी बसणं आणि इकडे तिकडे फकाल्या मारणं मले नोका सांगून तुम्ही कोणत्या दुकानावर गेलते तर म्हणून तो मोतीराम बुडा आठ लोक आलता आठ तुम्हाला विचारले कारगडाचा आबा कुठे गेला म्हणून हा तर बुडेली चाटा चुटा मारून राहिले का तुम्ही हा कुकडे गेलते खरं खर सांगा गेलते था। था। है है आ, न, ना खरं सांगा कुकडे गेलते तर सांगा आता हा मोत्या कसा आहे बा म्हणजे दोघा आजी ना नाते भांडणं लावते की नाही हा मोत्या अरे मी दुकानावरच होतो ना बा अरे लास्ट लास्टचा बोकळा कापला खपला तो दोघे जण घरी आलो आम्ही तरी काय थांबलो नाही सांगा आता हा भांडणं लावायच काम कुणाला नाही हा मोत्या खोटे बोले खर खर हो ना ना। मी खोटे बोलत असाल पण तू मोतीराम बुडा खोटा नाही बोलत खरं खरं सांगा उकडे येईल ते तुम्ही हा चाटा चुटा मारू नका त्या बुडेली तुम्ही चिवत्यात काढून राहिले मली येळ्यात काढून राहिले तुम्ही हे ना सांगा लवकर उकडे गेलते तुम्ही आता दगड्या मी तू अशी काल खोटो बोलून त्या मोतीरामशीच काल खोटो बोलू हा अरे बाद लोक दुकानात होत ना तो मोतीराम भाऊ नाही हा काही जा भांडण लावून देते तू ये माय बुडा सांगणार नाही या बुड्याचा पता खाच लागेल या बुड्या मागत राहा तुम्ही आता तसं काही हा बुडा कोट काही लीक करत नाही तसं आपल्याला काही सांगत नाही सुमळीत गोमडी चालू आहे काहीतरी या बुड्याच हा मोतीराम बुडेले हा बुडा चाटा मारला मली मारून राहायला बरोबर हा, हा, तुमचं पाप पुणे तुमच्या मी भल मला काही कोणाची घेणं देणं नाही हा मी ती पहिली रिकामी काम करू ती मी सोडली आता आता कोण्याच गोष्टीत मी नसतो मान आण घेत तू आता उकडे गेलता काय गेलो हे विचार हे नव्हता तू आता ती विचारण सोडून दे हार का मी भाजीच्या दोऱ्याने तोडत हजार पंधराशे रुपये रोज कमवतो मी काय नाही घेत बाबा जावा तुमचं काम करा तुम्ही हो, हो, भाकर भाजी ठेला ते खाऊन घ्या जावा नाही मला काही नाही ज्याचं काही काम नाही आज हो डम डम व्हायला मा पोट जस फुगेला मा पोट मला काही जायचं काम नाही आज हो नाही लागून राहिला मला काय सांगा की काही पद्धत असते की नाही करू नको की काही काही आज मी खाणार नाही मग तुमच्यासाठी खिचडी टाकली नाही काही नाही तू स्वयंपाक आता फळला की नाही जाऊ दे तू सकाळी त्याचा चिवडा करून खाऊन घे आता कसं मला काही जेवण नाही मी जातो आता राहतो झपून हा आणि तू जेवला नशीन तर जेवण करून घे हा काही नांदी लागू नको तू आता जावा आता करा आराम करा हा मालीले का आपलं भांडवली किस्त नाही होत रे गड्या हम्म लोत होती जी जेव्हा मला कोकडे गेलता कुकडे गेलता नक्की कोणा ना कोणा हे कोय लावली गड्या हो पाहिलं तुले बसेल होता म्हणून तर तिचा पाय या बुड्याची खोल फिटिंग करावीच लागते आता हा बुड्या लेच बोलून राहिला या बुड्याच्या पाठीमागच राहतो मी आता हा या बुड्याचा फाटला केलं हे राहतोच नाही आता